सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर पाचगणी बरोबरच कास भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पर्यटन वाढलंय. या ठिकाणी सध्या दाट धुकं आहे, रिमझिम बरसणारा पाऊस आहे, अगदी आल्हाददायक वातावरण तिथे पाहायला मिळत आहे. या पर्यटन स्थळावर राज्यभरातले पर्यटक आवर्जून गर्दी करताना दिसत आहेत. आणि या पर्यटकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरण ओव्हरफ्लो झालंय. आता या ठिकाणी जो सांडवा नव्यानं बांधण्यात आलाय त्या सांडव्यातून पाणी आता वाहतंय आणि मोठ्या संख्येनं खरं तर या भागात जो पाऊस कोसळतोय त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल व्हायला लागलेले आहेत. खरं तर या ठिकाणी जे सांडव्यातून पाणी पडतंय तो एक अनोखा नजारा पाहण्यासाठी इथं पर्यटक आता या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल हे पाहण्यासाठी तुम्ही इकडे आलाय, काय वाटतंय? कासचं पर्यटन कायमच तसं म्हणायला गेलं तर 12 महिने सर्वांना आवडीचं राहिलेलं आहे. पण आज ज्या पद्धतीनं कासची उंची वाढवलेली आहे आणि ह्या उंचीच्या योगानं इथं या ठिकाणी जे सुंदर चित्र निर्माण झालंय आणि माझ्या मते साताराकरांसाठी हा एक नवीन पिकनिक स्पॉट ठरला तर त्यात कोणाला आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. सगळं नवीन बघायला मिळतंय. आपण पुण्याचा भुशी डॅम बघितला तसंच आता या ठिकाणी पण आपल्याला फील येईल. एक थोड्या दिवसात अजून पूर्ण टप्प्यात काम आलं, एकदम मजा करतील लोक. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित वाघमारे सह तुषार तपासे, झी मीडिया, कास, सातारा. छत्रपतींचा विचार म्हणजे 24.